विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा इतिहास या विषयामध्ये इयत्ता सहावीच्या इतिहास या विषयामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. निश्चितपणे मला माहिती आहे की आपण काल जो पाठ बघितलेला आहे त्या पाठाचा तुम्ही अभ्यास नक्कीच केला असेल. त्या पाठाचा अभ्यास करत असताना खाली ज्या काही लिंक दिलेल्या आहेत यूट्यूबच्या लिंक त्यांचा देखील तुम्ही अभ्यास केला असेल किंवा त्या लिंक देखील तुम्ही पाहिले असतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासिकेमध्ये आपण इतिहास विषयामध्ये पहिला घटक होतो भारतीय उपखंड आणि इतिहास. या पाठामध्ये आपण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याबद्दल माहिती बघत. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये सहा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तर त्या सहा वैशिष्ट्यामध्ये आपण कालच्या तासिकेमध्ये हिमालयाचं नेमकं स्थान कशा पद्धतीचं आहे आणि कशा पद्धतीचं हिमालय हे भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे हे आपण कालच्या तासिकेमध्ये माहिती घेतली. एवढंच नाही तर कालच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा जो काही मैदानी प्रदेश आहे त्याचं नेमकं भारताच्या इतिहासामध्ये भौगोलिक स्थान कशा पद्धतीचं आहे. कशा पद्धतीचं सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्या किंवा त्याच्या मैदानीचा जो काही प्रदेश आहे इतिहासामध्ये या मैदानी प्रदेशाचं कशा पद्धतीचं महत्व आहे हे आपण कालच्या तासिकेमध्ये यामध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये जी काही प्राचीन नागरी संस्कृती उदयाला आल्या या प्राचीन नागरी संस्कृती त्याच्यामध्ये हडप्पा असेल मोहिंजोदडो असतील या प्राचीन नागरी संस्कृती या सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये या तीन संस्कृती या संस्कृत्या उदयास आल्या आपण पाहिले होते. आणि आज जर आपण बघितलं तर सिंधू नदी असेल ब्रह्मपुत्र नदी असेल सिंधू नदी असेल या सिंधू नदीचं पात्र किंवा हडप्पा संस्कृती म्हणून बोलणाऱ्या संस्कृती आहे या संस्कृतीचा जो काही प्रदेश आहे उत्खनन झालेला प्रदेश आहे तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. हडप्पा हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर 1947 पूर्वी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. म्हणजे हडप्पा संस्कृती ही भारतामध्येच होती किंवा भारताचाच भाग होती परंतु 1947 नंतर भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान वेगळा झाला आणि तो जो प्रदेश आहे हडप्पा संस्कृतीचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश त्यांनी पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. तर या ज्या नद्यांचं खोर आहे हे खोर त्या ठिकाणी सध्या पाकिस्तानमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि हडप्पा संस्कृती मोहनजोदडो संस्कृती या देखील सध्या पाकिस्तानमध्ये आहे हे आपण या ठिकाणी कालच्या तासिकेमध्ये पाहिले. विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे थरचे वाळवंट. तर थरच्या वाळवंटाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे हे आपण आजच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला काल नकाशा बघायला सांगितला होता नकाशाचा अभ्यास करताना नकाशा पाठ करून ठेवा किंवा नकाशा समोर ठेवा तर तुम्हाला लक्षात येईल या पाठाचं महत्व काय किंवा हा पाठ तुम्हाला नकाशाशिवाय समजणार नाही. या ठिकाणी नकाशा जर काढला तर तुम्हाला तो दिसणार नाही यासाठी मी तुम्हाला सांगतोय की पुस्तक समोर ठेवून हा पाठ त्या ठिकाणी पाहायचा आहे. चला तर मग बघू थरचे वाळवंट. आता थरचे वाळवंट नेमकं आहे कुठं आणि हे भारताचं कशा पद्धतीनं भौगोलिक वैशिष्ट्य आहे बघा. थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेलं आहे. थरचं वाळवंट जर आपण बघितलं नकाशामध्ये तर तुम्हाला लक्षात येईल राजस्थान असेल गुजरात असेल आणि हरियाणा या तीन राज्यांच्या प्रदेशामध्ये हे थरचं वाळवंट पसरलेलं आपल्याला बघायला मिळेल. नकाशा सर्वांनी काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की थरचं वाळवंट नेमकं कुठं आहे. नकाशामध्ये पिवळ्या कलरनं भारतामध्ये जे दाखवलेलं आहे ते आहे थरचे वाळवंट. मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा हा जो भाग आहे हा इटकली कलरचा भाग जो आहे तो थरचे वाळवंट या ठिकाणी आहे. दिसतोय तुम्हाला हा जो प्रदेश आहे तो प्रदेश
हरियाणा असेल, गुजरात असेल आणि राजस्थानच्या काही भागामध्ये हे थरचं वाळवंट डिवाईड झालेलं आहे किंवा पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि थरच्या वाळवंटात तुम्हाला एक घगर नावाची नदी देखील तुम्हाला गेलेली बघायला मिळेल. बघा, थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेला आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानमध्ये देखील आहे. म्हणजे आज जे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानमध्ये देखील थरच्या वाळवंटाचा काही भाग असा गेलेला आहे. तुम्हाला मागे सांगितलं सर, पाकिस्तान हा भारताचाच भाग होता, परंतु आता तो वेगळा झालेला आहे आणि पाकिस्तानमध्ये थरच्या वाळवंटाचा काही भाग त्या ठिकाणी डिवाईड झालेला आहे किंवा गेलेला आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतरांगा, दक्षिणेला कच्छ रण आणि पश्चिमेला सिंधू नदी, अशा पद्धतीनं थरच्या वाळवंटामध्ये आपल्याला थरच्या वाळवंटाच्या जर आपण उत्तरेला बघितलं तर तुम्हाला सतलज नावाची एक नदी त्या ठिकाणी गेलेली बघायला मिळेल. एवढंच नाही तर पूर्वेला अरवली पर्वतरांगा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी संपूर्णरित्या पूर्णपणे पर्वत किंवा पर्वताची रांग बघायला मिळेल. ती पर्वताची रांग म्हणजे अरवली पर्वतरांग आहे. एवढंच नाही तर दक्षिणेला कच्छ रण त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि पश्चिमेला जे आहे ते पश्चिमेला सिंधू नदी तुम्हाला बघायला मिळेल. ती जी आता कुठं आहे, पाकिस्तानमध्ये आहे. नकाशा जर बघितला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की सिंधू नदी जी आहे ती सध्या कुठं आहे, पाकिस्तानमध्ये आहे. हिमालय प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. वरून उत्तरेतून हिमालय पर्वतातून आलेली एक घग्गर नावाची नदी आहे. जर नकाशा तुम्ही पाहिला तर तुम्हाला स्पष्टपणे थरच्या वाळवंटामध्ये एक नदी दिसेल. ती नदी आहे घग्गर नावाची. ही हिमालयातून आलेली आहे आणि ती कुठं आलेली आहे, थरच्या वाळवंटापर्यंत. म्हणजे उत्तरेतून त्या ठिकाणी खाली आली ती कुठपर्यंत, थरच्या वाळवंटापर्यंत. आणि ही घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये येऊन पोहोचते. हिमालयामधून आलेली आहे किंवा हिमालयामध्ये उगम पावली आहे. पाकिस्तानमध्ये तिला हाकडा या नावाने ओळखलं जाणार आहे. घग्गर नावाच्या नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं असा पद्धतीचा प्रश्न तुमच्या पुढे निर्माण होतो. तर त्याचं उत्तर आहे, घग्गर नावाच्या नदीला पाकिस्तानमध्ये हाकरा या नावानं ओळखलं जात. कोणत्या नावानं ओळखलं जात, हाकरा. हाकरा या नावानं घग्गर नावाच्या नदीला पाकिस्तानमध्ये ओळखलं जात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडले आहे. राजस्थान आणि पाकिस्तानमध्ये या हाकरा किंवा घग्गर नदीचं जे पात्र आहे ते पात्र पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. त्या ठिकाणी पाणी राहिलेलं नाही. नदी आता ती कोरडी पडलेली आहे. कुठे पडली, पाकिस्तान आणि राजस्थान मध्ये नदीचं पात्र आहे त्या ठिकाणी पूर्णपणे ही नदी आता कोरडी पडलेली आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. आणि हे जे कोरडं पात्र आहे त्या ठिकाणी पाणी आहे, त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. त्या ठिकाणी खोदकाम झालं तर हडप्पा संस्कृतीचे अनेक नवीन गोष्टी, नवनवीन स्थळ, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष हडप्पा संस्कृतीमधले या हाकरा नदीच्या प्रदेशा पात्रामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्या ठिकाणी खोदकाम झालं, संशोधन झालं, उत्खनन झालं आणि त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अनेक अवशेष या नद्यांमध्ये आपल्याला मिळालेले आहे. संशोधनाच्या माध्यमातून, खोदकामाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा जो काही मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणून भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा जो काही मैदानी प्रदेश आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. एवढंच नाही तर आता आपण बघून आहोत, थरचा वाळवंट आपण पाहिलाय, यानंतर आपण बघतोय
दक्खनचे पठार. आता दक्खनचे पठार नेमके कोणत्या प्रदेशाला म्हणतात हे या ठिकाणी आपण पाहूया. दक्खनच्या पठाराचं नेमके काय वैशिष्ट्य आहे हे आपण या ठिकाणी किंवा दक्खनचे पठार कोणत्या भागाला म्हटलं जातो हे आपण या ठिकाणी पाहूया. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. आपण नकाशा जर व्यवस्थित रित्या पाहिला तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. मी या ठिकाणी दक्षिणेचा भाग मी या ठिकाणी भारताचा खालचा प्रदेश भाग विभाग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तुम्हाला त्या ठिकाणावर दिसणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून. तर भारताचा जो भाग आहे दक्षिणेचा भाग आहे, दक्षिण दिशेचा सर्वात खालचा भाग जो आहे तो मी या ठिकाणी अतिशय थोड्या प्रमाणामध्ये काम लागलेलं आहे. पुढेच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही पुस्तकामध्ये जर व्यवस्थितरित्या बघितलं मी तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दाखवतोय. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे हा दक्षिणेकडचा भाग आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, मी तुम्हाला आत्ताच अगोदर सांगतोय, ही पूर्व किनारपट्टी आहे. पूर्व बाजूची पूर्व किनारपट्टी, त्यानंतर ही पश्चिम बाजूची पश्चिम किनारपट्टी आणि या बाजूला आहे सह्याद्री पर्वतरांगा. हा पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नकाशा जर बघितला तो तुमच्या लक्षात येईल, त्या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये पश्चिम घाट लिहिले आहे आणि सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट असं म्हटलं जातं. पश्चिम किनारपट्टीचा हा जो भाग आहे त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं आणि पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला पूर्व घाट असं म्हटलं जातं. स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलं आहे. जर आपण बघितलं तर हा जो पश्चिमेचा आणि पूर्वेचा जो हा भाग आहे हा भाग दक्षिणेकडे निमुळता होत जाताना दिसतो आपल्याला. बघा हा भाग या ठिकाणी जणू एखाद्या दगडी सुळक्यासारखा हा भाग समुद्रामध्ये आत गेल्यासारखा आपल्याला जाणवतो. तो समुद्रामध्ये गेल्यासारखा आपल्याला जाणवतो. तो हा जो भाग आहे या भागाबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहावं. आणि हे जे पूर्णपणे विटकरी कलरमध्ये आहे हे पूर्णपणे हा जो भाग आहे हा भाग दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. दिसतोय तुम्हाला, हे आहे पूर्णपणे दख्खनचा पठार जे विटकरी कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आलं लक्षात? पूर्णपणे नकाशा व्यवस्थितरित्या बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर या दख्खनच्या पठाराबद्दल आजच्या तासकेमध्ये आपण माहिती घेऊ. सर्वांनी पुस्तक समोर ठेवा, नकाशा समोर ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर एका बाजूला पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा यामध्ये असणारा जो काही भारताचा भूप्रदेश आहे तो दक्षिणेमध्ये खालच्या बाजूला त्या ठिकाणी निमुळता होत जाताना आपल्याला दिसतो. जे आपण नकाशामध्ये आपण पाहिलं, त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे. बघितलं जर नकाशामध्ये तर पश्चिम भागाच्या बाजूला काय आहे, पूर्णपणे निळ्या रंगामध्ये अरबी समुद्र आहे. त्याचबरोबर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. लक्षात येते तुमच्या सर्वांच्या, दिसतंय? तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. म्हणजे तीनही बाजूला काय आहे, समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा जो काही भूप्रदेश आहे हा भूभाग समुद्रामध्ये घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. आणि हा जो भाग बघितला तर तीनही बाजूला समुद्र किनारा आहे आणि या तीनही बाजूचा समुद्र किनारा आणि हा जो भूभाग आहे हा भूभाग जणू काही एखादा त्रिकोणी
सुळका त्रिकोणी भाग जो काही समुद्रामध्ये घुसलेला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्हाला हा धक्काच्या प्रकारचा अनुभव आपल्याला समुद्रामध्ये घुसलेला दिसतो आणि असं वाटतं की एकदा त्रिकोणी सुळका समुद्रामध्ये घुसलेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असं म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दक्खनच्या पठाराने व्यापलेला आणि अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असं म्हटलं जातं आणि याचा बहुतांश भाग या ठिकाणी दक्खनच्या पठाराने व्यापलेला आहे आलं लक्षात तर या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण थांबू उद्या आपण थोडासा दक्खनच्या पठाराचा भाग राहिला आहे त्याबद्दल उद्याच्या तासिकेमध्ये माहिती आपण तर जो सांगितलेला भूभाग आहे त्याचा अभ्यास करा नकाशा व्यवस्थितरित्या बघा आणि तो पूर्णपणे वाचून घ्या त्या खाली दिलेली प्रश्न उत्तर बघा आणि हा भाग कमीत कमी तीन वेळेस तरी वाचून घ्यायचा तर या ठिकाणी आपण थांबू भेटूया उद्याच्या तासिकेमध्ये तोपर्यंत घरीच राहा अभ्यास करा सुरक्षित राहा थँक्यू।